ओके सर. ओके सर. येस प्रोग्राम झाला ऐका आणि मग क्वेश्चन करा. आम्ही याच्या इंजिनिअरिंग प्रोसेस चालू करता आणि त्याची वर्क ऑर्डर अनुविधा 2023-24 या फायनान्शियल इयरातून. अपार्ट फ्रॉम दॅट आमची ज्या ज्याकडे आणि सबस्टेशन करपाक जाय ती एस्टिमेट त्याचे पूर्ण केल्या. फॉर एक्झाम्पल म्हज्या कॉन्स्टिट्युएन्सी कोण सबस्टेशन जाय ताचो एस्टिमेट पूर्ण आसा. त्यानंतर मोठे सबस्टेशन आमकां वेर्णा जाय विच वील टेक केअर ऑफ फार्मागोळ तालुका, सालसेत तालुका आणि आजूबाजूचे एरिया. थंही आम्ही 250 कोटीचं एस्टिमेट रेडी असा विच वील बी टेंडर सून. आणि अशी उदरगतीची कामं करता असताना आमकां वीज ही एक लक्षात दवरा. आमची जवळजवळ 75% वीज निर्मिती जाता पळय ती कोळशान जाता आणि कोळसो पोल्युटेड. आणि त्या खातीर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांनी ठरयलां की 2050 पर्यंत सबंद जी वीज निर्मिती जाता ती अंडर ग्रीन हे हाडची म्हणून. आणि त्या खातीर सोलर एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी, हायड्रोजन पॉवर एनर्जी हे सगळे एनर्जी आम्ही तयार करपाक मुखार करपाक जाय. काल हांवें एक स्टेटमेंट केलो आणि स्टेटमेंट असं केलो की जी आमची पडीक शेतां आसा थंय आम्ही सोलर कोडये म्हणून एक पार्टीन मत्सव्याचा विषय केलो. विषय कितें लोकां खातीर विषय जाय
आणि आमचा जो जो 690 कोटी रुपया सेंट्रल गव्हर्नमेंटातल्या सांगितलं आहे, आय एम प्राऊड टू से, म्हणजे उदरगतीचे काम करता असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे पॉवर मिनिस्टर युनियन पॉवर मिनिस्टर आर के सिंग हे सुद्धा फाटी ना, हे लक्षात आम्ही दौरपास जाय कारण आता इलेक्शन असा, आणि अशा हातूंत काम करता असताना खूप उमेद आला कारण 1965-1971 पयर वास्को आशिल्लो ताणें सांगले आमकां सगळी राय जाले 1968 पूण केन्ना त्यो केबली आमच्यो अंडरग्राऊंड जावना आनी बदलूय ना। आज वास्को सारखी जी सिटी आसा ती एसटी अंडरग्राऊंड जाली एलटी अंडरग्राऊंड जाला, बाबची ताजी मागणी आसा पूण मातसो थोडो दिसला तुजी एलटी किती मेजर आसा ती करुया, पूण ताजे वयली तुवें जे मोठे सबस्टेशन मागला आमचे कडेन, जशे आम्ही सालिगांवात 350 कोटीचे सबस्टेशन टेंडर केले, वर्क ऑर्डर दिली, येता त्या महिन्यात नोव्हेंबराच्या मे बी 4-5 तारखेक सीएम जर येता आसत जाल्यार इट वील बी विदीन 10-15 डेज पहिले नोव्हेंबराच्या आम्ही फाउंडेशन स्टोन करून ते काम चालू करता, आणि मला दिसतं म्हणजे ते अरविंदा इज द कंडक्टर एज पर माय नॉलेज, अरविंदा ह्याच वीज निर्मिती ना म्हाका दिसता हार्डली 43 मेगावॅट वीज आम्ही गोयात करता, आमचे इंटेंशन आसा अनदर 2-3 इयर्स वी हॅव टू टच 250 मेगावॅट आणि बाय 2030 आम्ही ते कितले वाढवू शकता हे तुमकां हांव म्हणजे पॉवर डिपार्टमेंट किती करतले ते तुमकां कळटले, एनआरई डिपार्टमेंट किती करतले तेही तुमकां कळटले, चड उलयनासतना हांव इतलेंच म्हणटा की आम्ही सगळे एकठांय रावया, बरें काम करूया, बरें लोकां पर्यंत ते काम कशें पावतले हे पळोवया, आणि हे कामाची उदरगत करता असताना नरकासूर गोष्टी मातशी खुशी हेच म्हणता की नरकासूर कोण करता आम्हीच करता, आम्ही डोनेशन जर दिना सरपंचान आमदारान सुदीन ढवळीकरान जर डोनेशन दिवना नरकासूर थंय जाता, आम्ही लक्षात दौरपास जाय आणि त्यात म्हणजे दिसतं पत्रकार परत परत म्हाका विचारता हा कितें तरी तुका विचारपास जाय विचारपास जाय म्हणून उदेवच्यान पत्रकार सांगताय, आम्ही म्हणलें हांव आन्सर दित तुका तुका कितें विचारपास जाय ते, तुमकां नरकासुराची आमकां गरज ना आमकां कृष्णाची गरज आसा आणि त्या खातीर आम्ही कितें करपाक जाय ते पळोवया आणि मुखार वचूया येणाऱ्या दिवाळेच्यो शुभेच्छा दिसा, मागच्या श्रीकृष्णा कडेन की आमकां बुद्ध दी बरी शक्ती दी बरी आयुष्य दी बरं आरोग्य दी आणि बरी कामं आमच्या हातातल्यान करून दी देव हा रवींद्र भवनात तुया हे ऑलरेडी डिमार्केशन केला डीएसएलआरान ऑलरेडी डिमार्केशन केल्ले आहा आणि इमिजिएटली कॅबिनेटकूय आता येता ती आणि कॅबिनेटक गेल्या पण कन्सल्टंट घालून त्याचा सुद्धा टोटल एस्टिमेट करून टेंडरूय फ्लोट जातले बाय नेक्स्ट 6 मंथ्स सो कित्याक थंयसर आमच्या ऑनरेबल आर्ट अँड कल्चर मिनिस्टरान त्याका हायन रिक्वेस्ट केली की जर आम्ही म्हणतात पेडणेकार म्हणतात ती कलाकाराची खाण आणि पेडण्या जर कलाकार इतले भरलेले आहात जाल्यार आमकां कितें तरी डिफरंट रवींद्र भवन जाय आणि त्यांच्यानी एश्युअर केला की ते रवींद्र भवन येतले तेतून आमकां गुरुकूल असतले जे आमच्या भुरग्यांक म्युझिक शिकपाक टिचर्स थंय अवेलेबल असतले आणि ते कंटिन्युअसली आमची भुरगीं त्या फिल्डान ते म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीजान शिकू शकतात, सो आम्ही आमचो प्रयत्न आमचे जे विचार आहात ते सरकाराक जेव्हा मांडता त्यांना सरकार आमकां केन्नाच ना म्हणना, तसेच पोलीस स्टेशन आयज आणि एक खुशीची खबर आहा की जे जून सेसचेर आमचे डिझास्टर मॅनेजमेंट साईड आहा जी कितलीशीच वर्सां पेंडींग म्हणजे बांधून अशीच पडलेली आसली ती अनयुज्ड आसली ती खूप कठीण असले आमकां रेव्हन्यू डिपार्टमेंटान आणि आमकां हँडओव्हर करपाक पण खंय तरी प्रयत्न करून चीफ मिनिस्टरान चीफ मिनिस्टर आमचे रिक्वेस्ट आयकून कित्याक टुरिस्ट फुटफॉल वाढलेलो आसा आणि टुरिस्ट फुटफॉल वाढताना क्रायमांचे क्रायम जावपाची मेजर संभावना आहा कित्याक आम्ही फाटल्या सिझनात पहिले 2 मेजर क्रायम झाले सो हे जावचे न्हू म्हणून आमकां पेडण्या न्हू आमकां मांद्र्या जाय म्हणून रिक्वेस्ट केली, ते ऑलरेडी रेव्हन्यू डिपार्टमेंटान जे एनओसी दिवपाक जाय आसली ती आयजूच त्यांच्यानी एनओसी दिली सो आमकां इमिजिएटली पोलीस स्टेशनूय आमचे हांगासर जातले, सो म्हाका दिसता खुबशे डेव्हलपमेंटाच्या गोष्टी ज्या आहात मांद्र्यान ते जातले ब्युटिफिकेशन ऑफ रोड्स
परत इतर गोष्टी जे कोस्टल बेल्ट म्हणजे टुरिझम डिपार्टमेंटा कडल्यान जायते फक्त रिक्वेस्ट करता सगळ्या पंचायतीन की जे जे आम्ही प्रपोज केला जे ब्युटिफिकेशनांक जावं फॉर एक्झाम्पल मोर्जी मोर्जी मेजर इश्यू आहा कॅमान पार्किंगेचो सो एक रेझोल्युशन इमिजिएटली घेऊन ते पार्किंगूय त्यांच्यानी रेझोल्युशन घेऊन दिवचे मिनिस्टर श्री सुधीर दवलीकर सर एक बरो प्रोजेक्ट त्यांच्यानी 33 KV प्रोजेक्ट ज्याची वास्ट इलॉबरेशन आत्ताच चीफ इंजिनियरान तुमकां सगळ्यांक दिलेले आसा की प्रोजेक्टाचे संपूर्ण माहिती ताणी आता तुमच्या सगळ्यांच्या मुखार दवरले टोटल एस्टिमेट ऑफ द प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट कोणाक कोणाक हो उपयुक्त असो प्रोजेक्ट असा खंयच्या खंयच्या गावांक हो बेनिफीट असा प्रोजेक्ट त्याबद्दल संपूर्ण माहिती ऑफिसरांनी तुमकां सगळ्यांक दिलेली आसा आमचे आमदार वेळोवेळी रिगार्डिंग या सब स्टेशनाच्या बाबतीत वेळोवेळी मिडियाच्या माध्यमातल्यान सांगताले की बेगीतल्या बेगीत हो प्रोजेक्ट कमिशन जावपाचो आणि आमचा जो लायटीचो जो प्रश्न असा तो सुटाव जावपाचो म्हणून हांव या सुंदर अशा सोहळ्याच्या माध्यमातल्यान एकूच सांगू इच्छिता की हांवें माझ्या लायफान म्हणटा तशें बरो एक्सपिरियन्स्ड PWD मिनिस्टर जो अनुभवला ते म्हणटा ते सुधीन दवडीकर सर आणि आयज त्यांच्या हातान म्हणटा तशें वन्स अपॉन अ टायम म्हणटा तशें हांवें जेन्ना स्वता आयकलेले ते म्हणजे जेन्ना पॉवर मिनिस्टर म्हणून दिगंबर कामत कार्यरत असलेले त्यांनी बऱ्या प्रकारचे पॉवर डिपार्टमेंटाक बूस्ट दिवपाचे त्या वेळाचेर काम केले आणि आयज खऱ्या अर्थान एक सिनियर मोस्ट पॉलिटिशियन सिनियर मोस्ट मिनिस्टर ऑफ द कॅबिनेट त्यांच्या हातान एक पॉवर डिपार्टमेंट आहा आणि त्यांच्या हातातल्यान बरे कार्य पॉवर डिपार्टमेंटाच्या माध्यमातल्यान घडटले बरो इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटीक मेळटलो आणि त्याका लागून संपूर्ण मांद्रे गावाच्या वतीन त्यांचे अभिनंदन करच्या खातीर हांव तुमकां विनंती करता की जोरदार टाळयो मारून त्यांच्या हांगाचं अभिनंदन करया कौतुक करया आणि हांव आमच्या MLA ह्या सुंदर अशा सोहळ्याच्या माध्यमातल्यान रिक्वेस्ट करू इच्छिता की आमचे एक स्वप्न असलेले की या सुंदर अशा पठाराचेर जो पठार एक्स्ट्रीमली म्हणतात तसो फेस करता अरबी समुद्रात या पठाराचेर मांद्रे गावान संपूर्ण पेडणे तालुक्यान म्हणतात तसे कलाकार असा कलाकारांची खाण म्हणून पेडणे तालुक्यात आम्ही पळतात आणि आमची वेळोवेळी मागणी असलेली की या पठाराचा उपयोग एक बऱ्या गोष्टी खातीर जावपाचो आणि या पठाराचे आमकां आमच्या पेडणे तालुक्याच्या लोकांक आणि किंबहुना मांद्रे मतदारसंघाच्या लोकांक ज्या लोकांनी जायते वेळाचेर विविध क्षेत्रांत सोशल फिल्डांत एक योगदान दिलेले असा या पठाराचेर आमकां सुसज्ज असे कला भवन आसपाचे जे एक म्हणटा ते एक वास्तू आमच्या गोंयांत असा ती म्हणजे कला अकादमी जी एक्स्ट्रीम म्हणटा तशी रिवर मांडवी रिवराच्या कुशीत बसलेली असा आणि हो पठार एक्स्ट्रीम समुद्र किनारो अरबी समुद्राच्या कुशीत बसलेलो असा आणि ह्या सुंदर अशा सोहळ्याच्या माध्यमातल्यान हांव विनंती करू इच्छा परतून एक आम्ही जायते वेळोवेळी मागण्यो केले मांद्रे पंचायत मांद्रे गावचे नागरिक म्हणून जायते राजकारण्यांकडे आम्ही मागण्यो केले की आमकां हांगासर एक बरो ड्रीम प्रोजेक्ट मांद्र्या खातीर जो प्रोजेक्ट एक मांद्रे गावाचे नाव थरतले मांद्रे गावाचो एक रोल मॉडल थरतलो तो प्रोजेक्ट हांगासर जावपाचो म्हणून आमची वेळोवेगळी मागणी असलेली आमदाराकडे आणि आमचे मागणार ती परिपूर्ण करतली ह्या सुंदर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातल्यान अपेक्षा बाळगता आणि रिगार्डिंग दीस प्रोजेक्ट म्हणतात तसे त्याच्या बाबतीत तुमकां सगळी माहिती चीफ इंजिनियरान दिलेली असा आणि इतर जी माहिती असा ते आमचे पॉवर मिनिस्टर दितले इतले सांगता आणि हांव तुमची रजा घेतो. थँक्यू. मांद्रेच्या लोकांनी भरपूर मदत केली असा. आमचे मांद्रेचे लोक सदीत मदत करपाक फुडें आसता पूण लायट डिपार्टमेंटान जे पयली खांबे पुरले आसा त्या लोकांक आमकां डेव्हलपा खातीर अडचणी जाता ते अडचणी जर पोल हलयतलो जाल्यार म्हाका दिसता आमकां लाखांनी पैशे भरचे पडटा तेजेर तेंच्यांनी विचार करपाचो आनी लोकांक त्रास जाता ते त्रास जावंक दिवचे न्हू हेचो मिनिस्टरांनी विचार करचो आनी आतां एक आमकां खरीच बरी आतां संदी येयल्या की आमचो एक सरकारान कामय केला की 11 KV न्हू आमकां 33 KV हाडून दिल्या हेच्या उपरांत तरी अशी लायट वयची न्हू आनी आमी वयचे ना ही अपेक्षा धरता आनी आमकां बेगीतल्या बेगीन ही बेदी व्हडली बिल्डींग आमकां बेगीन बेगीन करून दिल्या आनी आतां इनॉग्रेशनय केला आनी म्हाका दिसता एक म्हयन्या भितर आमची सगळी आतां ऑफिसर सांगले जाल्ले म्हयन्या भितर आमची बेगिना सगळ्यांची सोय जातली लायटय बरी उरतली. दवळीकर सराक सांगूंक सोदता की एका म्हयन्या उपरांत हे डिपार्टमेंटाचो बेगिना रिझाईन दिन आमचे रस्ते बेगिना करून घे कारण पयली
देवळीकर सर मिनिस्टर असताना रस्ते जगाजग असले, आज ते पाठ पडले असा. तर एका महिन्या उपरांत जाता जाल्यार बेगीन सोडून परत पिडब्ल्यू डिपार्टमेंट घेवन आमचे रस्ते सारखे करू. धन्यवाद.